ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वर्धन ॲग्रोच्या वतीने घाटमाता त्रिमली येथील मागील हंगामातील साखर व जागरी पावडर वितरण सुरू. कोरेगाव तालुक्यातील 153 रास्त भाव दुकानातून आनंदाचा शिधा वाटप सुरू. 90% वाटप पूर्ण झाल्याची माहिती कोरेगावच्या तहसीलदारांनी दिली. भाजपचे माड्याचे लोकसभा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा कार्यकर्त्यांनी केला खटाव तालुक्यातील वडूज व बोंबाळे येथे सत्कार. मान तालुक्यातील गोंदावली बुद्रुक येथील सुप्रसिद्ध ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन मोठ्या उत्साहात संपन्न. वाई तालुक्यातील कवठेसह वाई तालुक्यात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सातारा शहराजवळ असणाऱ्या कुर्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची गर्दी. सातारा शहरात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. सातारा शहरातील जुना राजवाड्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? दुर्गप्रेमी गोरख जाधव यांनी आणल्या अनेक बाबी निदर्शनास. सातारा शहरानजीक असलेल्या श्री क्षेत्र योतेश्वर गावाच्या यात्रेनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले व मंदिर परिसरातील सुशोभीकरण करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक तळे व परिसराची पाहणी केली. यावेळी तीर्थक्षेत्र विकास निधीच्या माध्यमातून भरघोस विकास निधी प्राप्त करून देण्याची ग्वाही दिली. नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शौचालय कंत्राटामध्ये शासनाची तब्बल 7,61,00,000 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह 8 जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिवाळी सणासाठी पुण्या मुंबईचे चाकरमानी गावाकडे निघाल्याने महामार्गावर शनिवारी वाहनांची वर्दळ वाढली. त्यामुळे पुणे बेंगलोर महामार्गावर खंबाटकी घाट अक्षरशः ब्लॉक झाला होता. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने घाट ओलांडण्यास वाहनांना तब्बल 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागत होता. महाबळेश्वर शहरामध्ये दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत जनरेटरच्या पेट्रोल पाईपला लागलेल्या गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 7 चिमुरड्यांसह 2 आगीत होरपळले होते. या स्फोटात गंभीर जखमी झाल्याने महाबळेश्वर शहरातील ओवी पोळ ही पुण्यातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. मात्र 18 दिवसाची तिची झुंज अखेर अपयशी ठरली. ऐन दिवाळीत शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. ही बातमी महाबळेश्वर शहरामध्ये कळताच परिसरात शोककळा पसरली. ओवीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वाई तालुक्यातील व्याजवाडी येथे वैराटेश्वर प्रतिष्ठान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. वाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सभा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाज वाई यांच्यामार्फत देण्यात आली. पाटण तालुक्यातील सुळेवाडी येथे जिल्हा बँकेच्या शाखेत अपघाती विमाचा धनादेश वारसाकडे सुपूर्द करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे यांच्या हस्ते मान तालुक्यातील बिजवडीच्या नूतन सरपंच राधिका शिंगारे यांचा बिजवडीत करण्यात आला सत्कार. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मान तालुक्यातील बिजवडी व पळशी वरकुटे मल्लोडी गावात दिली सदिच्छा भेट. ऊस दरवाढ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पडळ गोपूस कारखान्यावर बाईक रॅली व दिले निवेदन. मान तालुक्यातील दोरगेवाडी ग्रामपंचायत नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते बोराटवाडी येथे करण्यात आला सत्कार. सातारा शहरातील शिवतीर्थ येथे छत्रपती मराठा साम्राज्य सातारा परिवाराच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे भंगाराच्या गोडाऊनला लागली आग. एशियन पेंटच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आली. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सातारा तालुक्यातील सज्जनगड येथे मशाल उत्सव साजरा करण्यात आला. 1 मशाल शिवरायांच्या चरणी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे रिपाई एच्या कार्यालयात पाटण तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. पाटण तालुक्यातील आदरकी बुद्रुक येथे दुचाकी आणि जीपची समोरासमोर धडक, या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली अतिक्रमणे हटवून विकास कामाला आला वेग. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला 500 रुपयात सिलेंडर उपलब्ध करून द्यावा. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी. कराड तालुक्यातील चोरे येथे आयुर्वेद वनऔषधी प्रदर्शनाचे जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर मिथुन पवार यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे भाजपचे लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा करण्यात आला सत्कार. कोरेगाव मतदारसंघात पुलांची उभारणी करण्यासाठी नाबार्डकडून तब्बल 14,70,00,000 रुपयाचा निधी मंजूर. आमदार महेश शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश. फलटण तालुक्यातील मुंजवडी येथे पोलिसांनी केली 10 लिटर ताडी जप्त. ताडीसह मुद्देमालही जप्त करण्यात आला. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील गलमेवाडी येथे BSNL टॉवरला मंजुरी. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला कामाचा शुभारंभ. ऊस वाहतुकीसाठी वाहने पुरवण्याचे आमिष दाखवून तिघांकडून फलटण स्वराज्य कारखान्याची 85 लाखाची फसवणूक. ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या चेअरमनपदी अविनाश कदम तर व्हाईस चेअरमनपदी शशिकांत पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.